नमस्कार बालमित्रांनो, आज आपण काड्यांपासून आकृतीबंध बनवणार आहोत. आज आपण माझे घर, हां इथे मी घराचे चित्र काढलेले आहे. बालमित्रांनो, आता आपण काड्यांचा वापर करून आकृतीबंध कसा करायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे बघा. एक रंगीत कागद, त्यानंतर काड्या आणि फॅविकॉल किंवा गम. बालमित्रांनो, आपल्याला रंगीत कागदावर सुरुवातीला एक घराचं छानसं चित्र काढून घ्यायचं आहे आणि घराच्या ज्या किनारे आहेत बॉर्डर रेषा त्याच्यावर थोडा थोडा फॅविकॉल लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण काड्या घेऊन या रांगेमध्ये अशा व्यवस्थित आधी फॅविकॉल पसरवून घ्यायचा आहे आणि ह्या काड्या रांगेत त्या बॉर्डरवर आपल्याला लावायचे एकास एक जोडून. याप्रमाणे बालमित्रांनो, जसं मी इथे आगकाडीच्या काड्या वापरलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही टूथपिक असतात त्यासुद्धा वापरून तुम्ही आकृतीबंध बनवू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये हिराची झाडू असते तिच्यासुद्धा काड्या वापरून तुम्ही आकृतीबंध बनवू शकता. आता इथे आज आपण जो आकृतीबंध बनवतो आहोत तो घराचा आहे. हा आजचा आकृतीबंध आपण बनवल्यानंतर आपण आपल्या सरावासाठी होडी आकृतीबंध उद्या बनवणार आहोत. आज आपण घराचा आकृतीबंध कसा बनवायचा काड्यांच्या साह्याने हे या तुम पाहत आहोत. एकास एक काठ्या चिकटल्या पाहिजेत, अंतर ठेवायचं नाही आहे. फॅविकॉल वापरला तर चिकट काम जरा व्यवस्थित होतं. गमाने चिटकवलं तर तुमच्या काड्या नीटपणे चिटकणार नाहीत, म्हणून शक्यतो फॅविकॉल आणायचा किंवा फॅविकॉलच वापरायचं म्हणजे त्या काड्या व्यवस्थित चिटक. मित्रांनो, याप्रमाणे आपण ह्या घराची जी किनार आहे त्या किनारावर आपण या आकड्या प्रमाणे चिटकवत जायच्या आणि व्यवस्थित त्या प्रेस करायच्या म्हणजे दाबायच्या म्हणजे व्यवस्थित चिटकणार. फॅविकॉल आधी सगळीकडे लावून घ्यायचा नाही, तो सुकतो. तर व्यवस्थित एकास एक जोडून अशा या काड्या आपल्याला लावायच्या आहे आणि घराचा आकृतीबंध सुंदरपैकी तयार करायचा आहे. मी सुद्धा तयार करणार आणि त्याचा फोटो तुम्हाला पाठवणार. चला तर मग, आजची ही कलाकृती तुम्हाला आनंद देईलच पण यातून तुम्हाला काहीतरी नवीन केल्याचा सुद्धा आनंद मिळेल.